गरुड़ पुराण मृत्यूपूर्वी माणसाला काही खास चिन्हे दिसतात। मृत्यूपूर्वी असे संकेत मिळतात। शिवपुराणात सांगितले गेले आहे की मृत्यूच्या काही महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीला तोंड, जीभ, डोळे, कान आणि नाक दगडासारखे वाटू लागले तेव्हा हे त्या व्यक्तीच्यावर लवकर मृत्यूचे लक्षण असण्याचे समजते। शिवपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे शरीर निळे किंवा पिवळे रंगाचे दिसू लागले किंवा त्याच्या शरीरावर अनेक लाल खुणा दिसू लागल्या तर ते सूचित करते की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे। शिवपुराण महापुराणानुसार जर व्यक्तीची सावली दिसत नसेल तर हे देखील लवकरच मृत्यू होण्याचे सूचक मानले जाते। आणि दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा वृद्ध व्यक्तीला धड नसलेली सावली दिसू लागले तर त्या व्यक्तीचा मृत्यू लवकरच होणार आहे असे समजावे। जेव्हा एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य आणि अग्नीचा प्रकाश दिसत नाही असे वाटू लागले तेव्हा हे लक्षण आहे की त्याच्या आयुष्याचे काही क्षण शिल्लक आहेत। असे म्हणतात की मृत्यूच्या काही काळ आधी प्रथम व्यक्तीला ध्रुव, तारा किंवा सूर्य दिसणे बंद होते, तसेच रात्री इंद्रधनुष्य दिसू लागते। एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर गिधाड किंवा कावळा किंवा कबूतर येऊन बसल्यास व्यक्तीचा महिनाभरात मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत फडकत असेल आणि टाळू बहुतेक वेळा कोरड्यावर राहत असेल तर त्याचा मृत्यू जवळ आल्याचे संकेत असू शकतात।